सर्वांना शुभेच्छा जवाहर नवोदय विद्यालय या अनोख्या शैक्षणिक प्रणालीमध्ये प्रवेश करूया नवोदय विद्यालय समिती ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे ज्याची सुरुवात राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत करण्यात आली आहे ज्यात ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट प्रतिभा बाहेर आणण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय या नावाने निवासी शाळा स्थापन करण्याची कल्पना आहे विशेष प्रतिभा आणि योग्यता असलेल्या मुलांना उत्तम दर्जाचे मोफत शिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांना जलद गतीने प्रगती करण्याची संधी दिली जाते मी आपल्याला नवोदय विद्यालय समितीची उद्दिष्टे सांगतो एन व्ही एस विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत बोर्डिंग सुविधेसह उत्तम दर्जाचे आधुनिक शिक्षण प्रदान करण्यासाठी काही उद्देशांवर कार्य करते ज्यामध्ये सांस्कृत संस्कृतीचा एक मजबूत घटक मूल्यांचा संस्कार पर्यावरणाची जाणीव साहसी क्रियाकलाप आणि शारीरिक शिक्षण हुशार विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलांसाठी त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा करता समाविष्ट आहे सर्व जिल्ह्यांत असलेल्या विद्यालयांची कार्यप्रणाली देखरेख सध्या भोपाळ चंदीगड हैदराबाद जयपूर लखनऊ पटना पुणे आणि शिलाँग येथे असलेल्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे केली जाते सहाशे एकसष्ट जे एन व्ही मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी सहाशे पन्नास जे एन व्ही कार्यरत आहेत या विद्यालयांमध्ये दोन पॉईंट नऊ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आता मी तुम्हा सर्वांना नवोदय विद्यालयाच्या काही ठळक वैशिष्ट्यांचा परिचय करून देतो नवोदय दे विद्यालये ही सहशैक्षणिक निवासी संस्था आहेत जी सी बी एस ईशी संलग्न आहेत जे मोफत शालेय गणवेश पाठ्यपुस्तके स्टेशनरी आणि इतर संबंधित सुविधांसह सा इयत्ता सहावी ते बारावीसाठी मोफत निवासी सुविधांसह दर्जेदार आधुनिक शिक्षण देतात जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी नावाच्या गुणवत्तेच्या आधारे निवडलेल्या हुशार विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय थेट इयत्ता सहावीमध्ये प्रवेश देतात ही चाचणी दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर आणि ब्लॉक आणि जिल्हा पातळीवर घेतली जाते जवाहर नवोदय विद्यालयातील प्रवेश हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देतो आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी किमान पंच्याहत्तर टक्के जागांची तरतूद आहे एस सी एस टी ओ बी सी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किमान आरक्षण भारत सरकारच्या नियमानुसार आहे मुलींसाठी किमान एक तृतीयांश जागा राखीव आहेत सहा ते बारा वर्गातील प्रामुख्याने ग्रामीण हुशार मुलांना समानता आणि सामाजिक न्यायासह सा, दर्जेदार आधुनिक शिक्षण मूल्य शिक्षण पर्यावरणीय जागरूकता सांस्कृतिक आणि सौंदर्यविषयक मूल्ये आणि तीन भाषांमध्ये सक्षमता यांचा समावेश राष्ट्रीय एकात्मता खेळ आणि क्रीडा साहसाची भावना सामुदायिक राहणीमान जीवन कौशल्ये भावनिक एकात्मता आणि सामाजिक समायोजन यांचा प्रचार जवाहर नवोदय विद्यालयात संगणक शिक्षण कार्यक्रम व स्मार्ट क्लासची सुविधा तसेच एन सी सी स्काउट आणि गाईड्स आणि एन एस एस उपलब्ध आहे एन व्ही एसच्या यशाबद्दल तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होत आहे सी बी एस ई बोर्ड परीक्षेत दोन हजार बावीसमध्ये सर्वाधिक उत्तीर्ण होण्याची टक्केवारी दोन हजार एकवीसमध्ये अनुक्रमे चार हजार दोनशे ब्याण्णव आणि एक हजार एकशे एकवीस विद्यार्थी जे ई मेन्स आणि ई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले चौदा हजार पंचवीस जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी नीट दोन हजार एकवीसमध्ये पात्र ठरले सर्व जे प्रयोगशाळा उत्तम संग्रह असलेली लायब्ररी चांगली देखभाल केलेली खेळाची मैदाने आय सी टी संसाधने स्मार्ट रूम्स अटल टिंकलिंग लॅब व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट सुविधांनी समृद्ध आहेत कला उत्सव हा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि त्याच्या दोलायमान विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सौंदर्यात्मक आणि कलात्मक अनुभवांचे महत्त्व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाने ओळखले आहे एन व्ही एस या क्षेत्रात पायनियर आहे एन व्ही एसच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहशैक्षणिक किंवा क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात संस्थेला नावलौकिक मिळवून दिला आहे आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी एस जी एफ आयमध्ये सुवर्णपदिके मिळवली आहेत केवळ भारतातच नाही तर परदेशातही जे एन वी माझी विद्यार्थी आय टी व्यावसायिक डॉक्टर आणि उद्योजक म्हणून सेवा देत आहेत दरवर्षी जवळपास पंचवीस ते तीस जे एन व्ही माझी विद्यार्थी यू पी एस सी परीक्षेत पात्र ठरतात सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी जे एन व्ही एस टीसाठी नोंद नाव नोंदणी करण्याची आणि जे एन व्हीमध्ये गुणवत्तेवर आत प्रवेश घेण्याची आणि भारत सरकारने विस्तारित केलेल्या सुविधांचा लाभ घेऊन शिक्षणात उत्कृष्ट होण्याची ही उत्तम संधी आहे जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी दोन हजार तेवीस अधिसूचना जारी करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला नवोदय डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटला भेट द्यावी लागेल जे विद्यार्थी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहेत आणि त्यांची जन्मतारीख एक पाच दोन हजार अकरा ते तीस चार दोन हजार तेरा दरम्यान आहे दोन्ही तारखांसह या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात तर चला फॉर्म भरण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इन ला भेट द्या तुम्ही होमपेजवर पोहोचाल तुम्हाला इथे लिंक मिळेल इयत्ता सहावी टी दोन हजार तेवीससाठी अर्ज सबमिट करण्यासाठी येथे क्लिक करा यानंतर उमेदवार कोपऱ्यावर जा इयत्ता सहावी नोंदणीसाठी येथे क्लिक करा या पहिल्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला ऑनलाईन अर्ज आणि महत्त्वाची माहिती मिळेल महत्त्वाच्या तारखा अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस परीक्षेची तारीख एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस सर्वात महत्त्वाची माहिती अर्ज भरणे सुरू करण्यापूर्वी तुम्ही खालील स्कॅन केलेल्या प्रती जे पी जी फॉर्मॅटमध्ये तयार ठेवाव्यात उमेदवाराची स्वाक्षरी पालकांची स्वाक्षरी उमेदवारांचे छायाचित्र पालक आणि उमेदवार यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि मुख्याध्यापकाद्वारे सत्यापित केलेले प्रमाणपत्र पालकांचे रहिवाशी प्रमाणपत्र उमेदवाराकडे आधार क्रमांक नसल्यास अर्ज भरण्यापूर्वी कृपया विवरणपत्र काळजीपूर्वक वाचा प्रारूप वेबसाईटवरून डाउनलोड करणे आवश्यक आहे आणि ते संबंधित मुख्याध्यापकांनी भरून त्याची पडताळ पड़तार्न, पडताळणी करणे आवश्यक आहे तुम्हाला खालील कागदपत्रे जोडावे लागतील उमेदवाराची स्वाक्षरी पालकांची स्वाक्षरी उमेदवाराचा फोटो आणि सत्यापित प्रमाणपत्र आता आपण अर्ज भरण्यास सुरुवात करणार आहोत सुरुवातीला तुम्हाला अनिवार्य माहिती भरावी लागेल आणि योग्य माहिती द्यावी लागेल उमेदवाराने सत्र दोन हजार बावीस तेवीस पूर्वी इयत्ता पाचवी उत्तीर्ण केली आहे किंवा त्याचा अभ्यास केला आहे होय किंवा नाही उमेदवार यापूर्वी जे एन व्ही एस टीमध्ये हजर झाला आहे होय किंवा नाही तुम्ही विवरणपत्र वाचले आहे का होय किंवा नाही तुमचा निवासी जिल्हा आणि इयत्ता पाचवी अभ्यास समान आहे होय किंवा नाही अभ्यास प्रमाणपत्रावर शाळेच्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आहे का होय की नाही उमेदवाराची चौथीमधून पदोन्नती झाली आहे आणि एकतीस जुलै दोन हजार बावीसपूर्वी पूर्वी इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतला आहे होय किंवा नाही तुमच्याकडे आहे का आधार क्रमांक होय किंवा नाही नंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला सहा अंकी ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी प्रविष्ट करा आणि सबमिट करा तुम्हाला ओ टी प ओ टी पी न मिळाल्यास वर क्लिक करा ते तुम्हाला पालकांचे रहिवाशी प्रमाणपत्र अपलोड करण्यास सांगेल रहिवाशी प्रमाणपत्र अपलोड करा आणि नंतर सबमिट करा तुम्ही तुमच्या अर्जाच्या पुढील टप्प्यावर पोहोचाल या फॉर्ममध्ये तुम्हाला आधारमधून आधीच भरलेले काही फील्ड स्वयंचलितपणे मिळेल राज्य आणि जिल्ह्यावर क्लिक करा ते आपोआप दिसून येईल शाळेचे नाव आईचे नाव मोबाईल नंबर पालकाचे नाव ईमेल आय डी अशी उर्वरित फील्ड भरा ईमेल आय डी आणि पालकांचे नाव ऐच्छिक आहे तुमची ओळखचिन्ह कॅटेगरी परीक्षेचे माध्यम अपंगत्व तपशील असल्यास धर्म आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न भरा याच्याखाली तुम्हाला तुमच्या इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीची माहिती असलेला पिवळा बॉक्स मिळेल सर्व तपशील काळजीपूर्वक प्रविष्ट करा तुम्ही इयत्ता पाचवी राज्य जिल्हा आणि ब्लॉक संपादित करू शकत नाही यानंतर एक अंडरटेकिंग आहे ते अतिशय काळजीपूर्वक तपासा उमेदवाराचा फोटो अपलोड करा उमेदवार आणि पालकांची स्वाक्षरी पूर्वी डाउनलोड केलेले अभ्यास प्रमाणपत्र सेव्ह आणि पूर्वावलोकनवर क्लिक करा तुम्हाला नोंदणीचे पूर्वावलोकन दिसेल हे पूर्ण पूर्वावलोकन काळजीपूर्वक वाचा या पृष्ठाच्या शेवटी संपादन क पर्याय दिलेला आहे तुम्ही माहिती संपादित करत असल्यास कृपया डेटा जतन करा आणि नंतर अंतिम सबमिट बटनावर क्लिक करा तुम्हाला स्क्रीनवर अंतिम सबमिशननंतर तपशिलांमध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी नाही असा संदेश मिळेल ओकेवर क्लिक करा यशस्वीपणे सबमिशन केल्यामुळे तुम्हाला अभिनंदनाचा संदेश मिळेल तुमचा नोंदणी क्रमांक तिथे असेल पुढील वापरासाठी ते लक्षात ठेवा तेथून तुम्ही तुमचा अर्ज प्रिंट करू शकता धन्यवाद